नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आज डीवाय पाटील हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये मी आहे आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे एक फूड फेस्टिवल, वार्षिक फूड फेस्टिवल साजरा केला जातो. यावर्षी पंजाबी खाद्यपदार्थाची मेजवानी या ठिकाणी हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी अरेंज केलेली आहे आणि त्याचं प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे. कुकिंग, कॅटरिंग, त्याबरोबर रिसेप्शन आणि अन्य काही सांस्कृतिक गोष्टी, या सर्वांचा मिलाप या ठिकाणी विद्यार्थ्यांनी इथं सजवलेला आहे. हे बघण्यासाठी आज शहरातील नामवंत व्यक्ती, विद्यार्थी आणि हे हॉटेलिंग व्यवसाय कसा असतो, त्यासाठी काय कामं करावं लागतात, हे त्याचं प्रात्यक्षिक बघण्यासाठी आणि मुलांना प्रात्यक्षिक हे अनुभवण्यासाठी या ॲन्युअल फंक्शनचा, ॲन्युअल समारंभाचा आज इथं आयोजन डीवाय पाटीलमध्ये केलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी विविध पदार्थ, पंजाबी, विविध पंजाबी याच्यामध्ये भाषेमध्ये गीतं, नृत्य, त्याबरोबर आणखी अशा काही बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी अरेंज केलेले आहेत की जे की आज या क्षेत्रातून नवीन मुलांना एक रोजगाराची संधी म्हणून बघितलं जातं आहे आणि ती आज हॉटेलिंग व्यवसाय आज मोठ्या झपाट्याने पुढं जातो आहे. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये काही विद्यार्थी इथे ॲडमिशन घेतलं आहे आणि हा कोर्स करत आहेत. यानंतर त्यांना प्रत्यक्ष काम करायचा अनुभव मिळणार आहे, नोकरी मिळणार आहे. त्यांचे पालक या ठिकाणी आलेले आहेत, ते पण मुलांचं कौतुक बघायसाठी इथं आलेत. काय वाटतं, आज मुलांच्या हातचं त्यांनी बनवलेलं आणि ते सेवा देतात हे खायला वाटतं, अभिमान वाटतो. तुमचं नाव सांगा. माझं नाव धरती मस्के आणि खूप सुंदर बनवलं आहे. मुलांबद्दल खूप अभिमान वाटतो आणि एक वेगळं हे त्यांनी चूज केलं आहे ना, त्यामुळं म्हणजे छान वाटतंय, मस्त वाटतंय. आपल्यासोबत डीवाय पाटील हॉटेल मॅनेजमेंटचे काही स्टुडंट आहेत, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे या ठिकाणी स्टुडंट आहेत, त्यांनीच हा कार्यक्रम अरेंज केला आहे. तुमचं नाव काय? माझं नाव गौरव पगार. तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये, म्हणजे कुठल्या डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहात आणि काय करता? मी इथं TYBSCला आहे आणि मी इथं सर्व्हिसमध्ये आहे. इथं म्हणजे सर्व्हिसमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात आणि काय काय करता तुम्ही? सर्व्हिसमध्ये म्हणजे पूर्ण सेटअप लावायपासून आम्ही पूर्ण सेटअप केलं आहे आणि म्हणजे गेस्टला पास देण्यापासून तर गेस्टचं पूर्ण काळजी घेतो आम्ही सर्व्हिस. यावर्षीचा पंजाब फूड फेस्टिवल आहे, म्हणजे त्यासाठी काही विशेष सेवा किंवा काही असं वेगळं काही? हो सर, आज आम्ही पंजाबचं जे थीम आहे आमची, जर पूर्ण तुम्हाला दिसणार तर पंजाबची थीम आम्ही इथं आज यूज केलेले, पूर्ण सेटअप हा पंजाबचा यूज केला आहे. हे क्षेत्र निवडण्यामागचं काय कारण? सर, या क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही लाईफमध्ये खूप बिझनेसमध्ये पण पुढे काही करू शकतात आणि खूप खूप नवीन गोष्टी इथं इव्हेंटचं तुम्हाला शिकायला मिळणार. आणखी काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तुझं नाव काय आणि कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो? माझं नाव कुंतल आहे आणि मी सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये. का निवडलं हे क्षेत्र? कारण मला ह्याची खूप जास्त आवड होती, म्हणजे मी 10वी 11वीतच मला ह्याची आवड झालेली, त्याच्यानंतर मी खूप सर्च वगैरे केलं, त्याच्यानंतर मी आली आहे इथे. आज पंजाबी फूड फेस्टिवल म्हणजे तुम्ही सेवा देता, म्हणजे सर्व्हिसचं तुमचं डिपार्टमेंट आहे, काय वेगळे पण आहे का पंजाबी सेवा देण्यामध्ये काही वेगळं? आम्हाला पूर्ण असं वातावरण पंजाबीचंच वाटत आहे, जे की रोज नसतं तसं, आणि आम्ही सगळं जेवण वगैरे सगळं पंजाबीमध्ये, पंजाबी स्टाईलमध्येच देत आहोत. खरं तर हे कॉलेजमध्ये आता प्रात्यक्षिक आहे, पण हे सर्व तुम्हीच नियोजन केलं, कसा अनुभव आहे? अनुभव खूप मस्त होता आमचे, खूप मी खूप आधीपासून सुरू केलं ह्याच्यासाठी, खूप मज्जा आली आम्हाला पूर्ण आयोजन करायला.